सध्याचं जे जग आहे ते खूप जास्त वेगळं आहे बरं का. आपण आता हळूहळू एका वेगळ्या जेन झी अशा जगामध्ये प्रवेश करतोय, आणि त्याही आधीपासनं म्हणजे अगदी माझ्या लहानपणीपासनं माझ्या आणि आईचं नातं हे कुठेतरी बेस्ट फ्रेंडचं नातं होतं. म्हणजे आम्ही गप्पा मारत मजा करत करत एकत्र वाढलोय असं वाटावं असं. आता परवाचीच तुम्हाला मी गोष्ट सांगते की कुठल्या तरी विषयावरनं आमचं वादाला सुरुवात झाली. विषय कुठला होता, भांडण कशामुळे झालं, ते कुठपर्यंत गेलं हे आम्हाला कळलंही नाही. इतका पटपट पटपट विषय बदलत गेला, ते भांडण विकोपाला गेलं, मग त्याच्यानंतर भांडण संपल्यानंतर आम्ही रात्री शांतपणे झोपलो वगैरे वगैरे. पण दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या व्हॉट्सॲपवरती माझ्या आईने एक कविता पाठवली होती, ती कविता मी तुम्हाला वाचून दाखवते. आई नावाचं हॉटेल, आई नावाचं हॉटेल कायम उघडं असतं. बिलाची भानगड नाही, टीपही द्यायची नाही. शरीर आणि बुद्धीच्या पोषणाची गॅरंटी, संस्कारांची वॉरंटी आपोआप मिळते. पदराची चादर पांघरायला मिळते. मांडीच्या पलंगावरती शांत झोप येते. खरं तर खूप खरी कविता आहे. आपली एक हक्काची जागा जिथे आपण नेहमी जाऊ शकतो, सगळं काही बोलू शकतो, काहीही मागू शकतो आणि कुठलंही बिल नाही, अशीच असते आपली आई. पण तरीही मला असं वाटलं की तिने मला खूप मोठी गिल्ट ट्रिप दिलेली आहे, आणि मला खात्री आहे की तुमच्यापैकी अनेकांना असंच वाटेल जेव्हा तुमच्या व्हॉट्सॲपवर असा मेसेज येईल. अशाच आई मुलीच्या अत्यंत आंबट गोड नात्यावरती आधारित असलेला खूप आगळा वेगळा चित्रपट माय लेक आपल्याला भेटायला येतो आहे, आणि मला असं वाटतं की अशा पद्धतीची फिल्म, असा चित्रपट कदाचित आपण पाहिलेलाच नाही आहे. दिग्दर्शिका प्रियांका तन्वर. जोरदार टाळ्या. वेलकम, खूप खूप स्वागत आहे. मी सुरुवात करणार आहे कल्पिताताईंकडनं. कारण कसं आहे की मुलगी आणि मुलीची मुलगी अशा दोघीही या चित्रपटात आहेत, आणि तुम्ही निर्मात्या आहात, तर तुमच्या मुलीबद्दल आणि तिच्या मुलीबद्दल काय वाटलं तुम्हाला हा सिनेमा बघताना? सर्वांना नमस्कार, सगळ्यांचं स्वागत करते, आणि तुम्ही सगळे आमच्या सोनालीच्या प्रेमासाठी इथे आलात त्यामुळे तुम्हाला मी सगळ्यांना धन्यवाद देते. माझं आणि माझ्या मुलीचं नातं म्हणजे माझे मिस्टर 91 गेले त्याच्यानंतर मी आणि माझी मुलगी एवढंच माझं विश्व होतं. माझी मुलगी आणि मी एवढंच आमचं विश्व होतं, आम्हाला बाकी बाहेर काही नव्हतं. कारण आम्ही दोघीच होतो, मी एक चाकावर संसार चालवत होते. अशा तऱ्हेचे अशा म्युन्सिपॅलिटीसारख्या रुक्ष वातावरणात मी 40 नोकरी केली आणि आयुष्याचं ध्येय ठरवलं की सोनालीला मोठं करायचं बस. बाकी आयुष्याकडं मी स्वतः माझ्या ॲक्टिव्हिटीज जपल्याच, संगीत नाटकं हे ते सगळं मी करतच होते. मी शास्त्रीय संगीत नाट्यसंगीत गायिका आहे. पंडित गोविंदराव पटवर्धन माझे सख्खे चुलत भाऊ आहेत, त्यामुळे गाणं आमच्या घरात होतं तेही सोनालीला शिकवलं, डान्सच्या क्लासलाही घातलं, आणि काही झालं तरी सोनालीला मोठं करायची हेच मी आईच्या ध्येय ठरवलं. पण ग्रॅज्युएट झाल्याशिवाय काही करायचं नाही हेही माझं ध्येय होतं. आणि त्या ह्याच्यामध्ये सोनालीने आमच्या सोमय्या कॉलेजमध्ये सायकॉलॉजी घेऊन पहिला नंबर कमवला. आणि मग असं मला ह्याची प्रचंड आवड होती आणि सोनालीला नव्हती, तिला नव्हती. तिला जर्मनमध्ये स्कॉलरशिप मिळाली ती जर्मन शिकायला, पण आई बरोबर नाही म्हणून मग ती कशी जाणार? काय नवीन नवीनच गोष्टी, आई बरोबर नाही त्यामुळे ती कशी जाणार? म्हटलं मला नोकरी सोडून एक खांबी माझा संसार होता, मला 1 पगाराची गरज असेल, म्हटलं मी नाही येऊ शकणार. मग ती गेली नाही जर्मनला. मग मी तिला पाठीला लागून लागून अधिकारी ब्रदर्समध्ये फोटो पाठवले तिच्यावर, म्हटले जा तू हे फोटो देऊन ये. आणि असं तिला मी ह्या क्षेत्रात ढकलली. आणि माझे मी KDMC 40 नोकरी केली आणि माझे सगळे अधिकारी आणि माझे सगळे सहकारी मला अतिशय चांगले भेटले. आम्हाला शिफ्ट ड्युट्या होत्या, त्या सांभाळून आमच्या ह्या क्षेत्रात कोणीही नाही, म्हणजे गोविंदराव पटवर्धन असे तरी ते संगीत क्षेत्रात होते, म्हणून मी तिच्याबरोबर शूटिंगला यायचे सुरुवातीला माझ्या ड्युटी सांभाळून. आणि असं करून मी आज ती ह्या ह्याला पोचले. आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की तिला पाठिंबा देणारा किंवा मला सांभाळणारा मला मुलगा नाही, मला ही एकच मुलगी आहे.
तर नाही मी पुढे बोलते ना मी पुढे बोलते ना तर मला म्हणजे खरंच खूप आनंद वाटतो की मला ही एकच मुलगी आहे पण मला जावयाच्या रूपात हा मुलगा भेटला. आणि वा वा वा. आणि म्हणतात ना की एका यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते तसं यशस्वी स्त्रीच्या मागे तिचे मिस्टर खंबीरपणे उभे आहेत. मी तर आहे मी आई आहे आई मुलीचं नातं तुम्ही सांगताच आणि तुम्ही ओळखताच पण तिचे मिस्टर पण खंबीरपणे उभे आहेत. आणि अशा ह्याच्यामध्ये आमच्या सोनालीने आज म्हणजे माझ्या सगळ्या मैत्रिणी आल्या तिथे सगळ्या मैत्रिणींना खूप अभिमान सोनालीचा आहे कारण डोंबिवलीसारख्या ठिकाणून ती शूटिंगला येत होती मुंबईला आणि तिने हे सगळं मिळवलं आहे. आणि ह्याचा मला प्रचंड आनंद आहे की माझं जे ध्येय होतं की माझ्या सोनालीचं नाव मोठं करायचं आणि ते तिने मिळवलं. आणि आता पुढचं जावई तर आधीच नावाला होताच जावई आमचा त्यामुळे त्याचा काही प्रश्न नाही मुलीचं नाव करायचं होतं. पण आता आणखीन आनंद म्हणजे दुधावरची साय जशी मऊ असते तसं माझी नात पण ह्या मला आवडते या क्षेत्राची सगळी म्हणजे माझी नात पण या क्षेत्रात आली आणि ती पण सुंदर काम करते त्यामुळे मला असं वाटतं की आजच्या दिवसाला किंवा आजच्या तऱ्हेला माझ्या इतकी आनंदिणी हौशी आणि अभिमानी स्त्री कोणी नसेल असं मला वाटतं कारण माझ्या मुलीने मला मोठं केलं आहे. डोंबिवलीत मी आता इतकी मोठी झाली आहे त्यामुळे डोंबिवली हे आमचं गाव आहे हे तुमचं मुंबई आहे पण डोंबिवली आमचं गाव आहे त्यामुळे आणि खूप कल्चरल प्रोग्राम होता डोंबिवलीला. तर मला सोनाली मी होतेच नाट्यसंगीत गायिका म्हणून किंवा एक म्युन्सिपाल्टीतली कर्मचारी म्हणून पण सोनालीची आई म्हणून मला आज प्रचंड ओळखतात त्याचा मला जास्त अभिमान आहे. मी जास्ती बोलत नाही सोनालीचं ते आई बोलू नकोस जास्ती तू म्हणून तर मी बोलायला लागले तर 2 तास पूर्ण नाही तो त्यामुळे मी थांबते इथे धन्यवाद. खूप असा म्हणजे खूप एक इमोशनल सोहळा आहे खरं तर तुम्हा सगळ्या कुटुंबियांसाठी. मी आत्तापर्यंत 7 जन्म हाच पती मिळावा म्हणून प्रार्थना करणाऱ्या बायका अनेकच बुकिंग केलेलं आहे असं म्हणणारा नवरा मी पहिल्यांदाच पाहिला आहे त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आता आपण आपल्या दिग्दर्शिका ज्या आहेत त्यांच्याकडे वळूयात. प्रियांका हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स? So firstly that I'd like to thank everybody for coming today and first and foremost I'd like to thank Vijay sir, Kalpita ma'am, Sonali and Sanaya. Again I'm getting emotional in 1 minute. Okay, okay, no problem. Come on, come on. Thank you guys. It's never been easy for a director. Thank you ma'am for accepting our project in 4 days. In 4 days nobody accepts a project, so thank you. And I've had the best team, the best actors. Umesh, thank you. Sanjay sir, Shubhangi ma'am, I have to give special thanks to my friend and writer Himyara. Without her we wouldn't have had a story. I also want to thank Yogi dada. Yogi dada, where are you? Yogi dada, Yogesh, without him Myra wouldn't be Myra today because he bought out the character in Myra. My associate director, thank you. I'd like to thank my DOP Mridul, brilliant DOP. You know, all my cast and crew, thank you guys. 27 people on that set is not easy. And we shot in London, so thank you. I don't cry, I don't know why I'm crying. But please watch the film. We have put in a lot and a lot of effort in this film. We've really worked really hard on this film. And I want to give special credit to Sonali ma'am. Because as a producer, she has been with us right from script to screen and to post-production. So I really hope the audience sees that passion of each and every crew member and especially our producers. And Sonali ma'am, ma'am, this is for you. Thank you. Mala ek anki mahatvachi goshti sangayachi hai. खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मला 35 वर्ष झाले ही इंडस्ट्रीमध्ये आणि 35 वर्ष मी ॲड केले आहे, खूप ॲक्टिंग केली आहे, टी व्ही सिरियल केले, ओ टी टी केलं, सगळं जी पण आहेत. पण पहिला टाईम मी असं बघितलं की 30 दिवसची शूटिंगमध्ये, 30 दिवसची शूटिंगमध्ये, तो पण आउटडोअर शूटिंग लंडनमध्ये, 1 दिवस पण राडाराड नाही, काय कोणाचं चिल्लमचिली नाही, काय अँगर नाही, काय म्हणजे एवढं हसता खेळताना, मस्ती करताना, मजा करताना शूटिंग. 30 डेज ऑफ शूटिंग नॉनस्टॉप विदाउट अ सिंगल डे ऑफ स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी. अँड दॅट इज ओनली बिकॉज ऑफ सोनालीज नेचर अँड ऑफकोर्स हर. बट ती त्यांनी जी सायकॉलॉजी केली आहे, त्यांची जी उत्कृष्टता, त्यांनी फर्स्ट नंबर आले, त्यांच्या पण काहीतरी उपयोग असेल. पण फॅन्टॅस्टिक 30 डेज ऑफ शूटिंग आणि सगळे म्हणजे एवढं मजा करताना शूटिंग.
कास्टिंग के लिए दैट इटसेल्फ इज शोज व्हाट द एनर्जी ऑफ द फिल्म इज गोइंग टू बी वाह ब्यूटीफुल सो फैंटास्टिक आई जस्ट लाइक टू इवन थैंक माय एडिटर प्राची एंड पंकज डन इज डन एन अमेजिंग जॉब विद द म्यूजिक थैंक यू पंकज ऑलवेज टोल्ड मी कि हम लोग कुछ अलग करते हैं एंड ही इज डन समथिंग अलग व्हिच आई विल सी टुडे सो थैंक यू टू ऑल माय क्रू हू हैव नॉट थैंक्ड थैंक यू गाइज थैंक यू आणि खूप सुंदर सिनेमा दिसतोय इट लुक्स लाईक अ ग्लोबल फिल्म नॉट जस्ट अ मराठी फिल्म सो कॉंग्रॅच्युलेशन्स ऑन दॅट खूप मस्त मला वाटतं सगळ्यांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी सांगायची आहे की ह्या फिल्ममध्ये डिपार्टमेंटचे जे हेड्स आहेत त्या सगळ्या बायकाच आहेत आणि त्यामुळे खूप मोठी वुमन पॉवर या सिनेमामध्ये आहे त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आणि थँक्यू सो मच आय वुड रिक्वेस्ट यू टू बी सीटेड त्यामुळे एक वेगळा एक्सपिरियन्स असेल नक्कीच नक्कीच दोन सिच्युएशन होते या सिनेमामध्ये एक तर मायलिक या वेगळ्या विषयासाठी संगीत करायचं होतं आणि एक पूर्ण वुमन टीम होती त्यांच्यासाठी काम करायचं होतं तर जे खूप वेळ घेऊन मी पार पाडलं आणि सनयासाठी आम्हाला एक आवाज शोधायचा होता या सिनेमामध्ये सर्वात महत्त्वाचं चॅलेंज ते होतं आणि आपल्याकडे ज्या इतर गायिका आहेत त्याच्यापैकी आम्ही खूप वेगवेगळे सिंगर मी ट्राय केले जे आत्ता पण गाणं बघितलं त्याच्याबद्दल तर मला नवीन आवाज मिळाला सावनी भट जी मला वाटतं आहे ती कुठेतरी सावनीसाठी एकदा जोरदार टाळ्या तिचा सॉन्ग डेब्यू आहे हा हो तिचा सॉन्ग डेब्यू आहे आणि तितकेच सुंदर शब्द क्षितिजने लिहिले आणि एक एक्सपेरिमेंटल गाणं म्हणजे याच्यामध्ये मराठी ब्लूज आम्ही एक सॉन्ग करण्याचा प्रयत्न केला जे अजून रिलीज व्हायचं आहे जे नेहाने गायलं आहे नेहा आदर्श शिंदे आदर्शची वैभवी आणि तिने पण मला वाटते फिल्ममध्ये बहुतेक पहिल्यांदा गायलं आहे गाणं तर तिचं एक सुंदर गाणं आहे आणि या अख्ख्या सिनेमाचा सार म्हणून एक तिसरं गाणं आहे सिनेमामध्ये जे आर्य आंबेकरनी गायलंय जे मला वाटते थोड्या दिवसात रिलीज होईल तर ओव्हरऑल खूप मस्त आनंद होत आणि मजा आली काम करायला आणि प्रियंकाच्या डोक्यातले थॉट्स हे नक्कीच वेगळे आहे जे तुम्हाला फिल्म बघताना पण लक्षात येईल अगदी नक्की आपल्याला असा सुंदर सिनेमा पाहायला मिळणारच आहे पण आता आपण एक दुसरं गाणं या चित्रपटातलं मीडियाचे प्रतिनिधी आणि त्याचबरोबर आपल्या पाहुण्यांना दाखवणार आहोत एकच विनंती आहे गाणं रिलीज नाही आहे त्यामुळे प्लीज तुमचे कॅमेराज थोड्या वेळासाठी बंद करा आणि आपण या दुसऱ्या गाण्याचा आपण आनंद घेऊया थँक्यू हाय सनाया सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी जेव्हापासून आज बघतीये टीझर वगैरे मला असं बिलकुल वाटत नाही की आई आणि मुलीचा सिनेमा आहे दोन बहिणींचा सिनेमा आहे असं मला जेन्युइनली वाटतंय आणि त्याचबरोबर उमेशही म्हणजे त्याच म्हणजे बहिणीच्या वयाचा तिचा मित्र असं सगळं वाटतंय त्यामुळे खूप मस्त रिफ्रेशिंग असा एक एक्सपिरियन्स असणार आहे सनाया तुझा एक्सपिरियन्स कसा होता कारण मला तरी असं बघताना वाटलं नाही की हा तुझा पहिला परफॉर्मन्स आहे आणि आय एम बिंग व्हेरी ऑनेस्ट नाही कारण सिन्स आय वॉज अ चाइल्ड मी आईबाबांच्या सेटवर जायची त्यांना शूटिंग करताना बघायची आणि आय युज टू सी मॉम्स डेडिकेशन वाल ॲक्टिंग आणि ते किती इन्स्पायरिंग होतं अँड फायनली वन मी शॉर्ट फॉर माय लेक तिच्याबरोबर शूट करताना आय अंडरस्टूड द इम्पॉर्टन्स ऑफ मॉम कारण रिअली तिने किती डेडिकेशन टाकलं आहे इट्स अ फर्स्ट फिल्म ॲज अ प्रोड्युसर आणि द वे शी ट्रीट्स अ कोस्टार्स द वे शी ट्रीट्स अ क्रू ते खरंच आय रिस्पेक्ट यू फॉर दॅट कारण इवन उमेश सर यु नो यू व्हेरी सिनियर इज अ व्हेरी सिनियर ॲक्टर पण तरी ही ट्रीट्स अस लाईक अ बेस्ट फ्रेंड आणि रिअली अगर एवढा चांगला ॲटमॉस्फिअर असणार तर ऑब्व्हियसली ॲक्टिंग पण तशीच असणार सो ऑल क्रेडिट्स टू दॅम इट्स नथिंग ऑफ माय इंटरव्ह्यू पाहत नाहीयेस तू इंटरव्ह्यू पहा सगळे मग कळेल तुला शी इज अ बॉर्न ऍक्टर तिला सगळंच छान मस्त बोलायला पण खूप छान जमतंय आणि नाही पण खरंच मला असं वाटतं की खूप इंटरेस्टिंग असणार आहे तुला स्क्रीनवर बघणं सोनाली तुला काय वाटतंय आज ट्रेलर लॉन्च आहे ज्याच्यामध्ये तू तुझ्या मुलीबरोबर एक सिनेमात काम केलं आहेस आणि तिला लॉन्च तुम्ही करताय पण त्याचबरोबर रिअल आणि रील जर्नीमध्ये काय भावना होत्या तुझ्यातला काय वाटत होतं एक आई म्हणून नमस्कार सगळ्यात आधी थँक्यू व्हेरी मच तुम्ही मीडिया तर आहेच पण त्याच व्यतिरिक्त माझी सगळी जवळची आजी माणसं आहे जी कायम माझ्याबरोबर ज्या
वेळेपासून मी या क्षेत्रात आले त्या तेव्हापासून माझ्या बरोबर आहेत. ती सगळीजणं आज इथे आलेली आहेत. आणि इमोशन म्हणशील तर मला ना आत्ता एवढं काय काय होतं आहे ना माझ्या हातमध्ये, मला काही कळतच नाही आहे की मी पहिले काय बोलू नंतर काय बोलू, कारण एवढं बोलायचं आहे पण मला माहिती आहे की आपल्याकडे वेळ कमी आहे. पण मी एवढंच सांगू इच्छित आहे की लॉन्च वगैरे करायचा असा काही हेतू नव्हता माझ्या मनात. ऑफकोर्स ही कथा माझ्याकडे प्रियांका तन्वर मॅम घेऊन आल्या तेव्हा मला ती फार आवडली, कारण मी त्याच्याशी कुठेतरी असोसिएट करू शकले, कारण ऑफकोर्स माझ्या घरात पण सेम वयाची मुलगी होती आणि मीही त्याच गोष्टीतनं जात होते जे आपण सगळेचजणं कुठेतरी आपल्या मुलांबरोबर किंवा मुलीबरोबर जात असतो. त्यामुळे माझं असं झालं की हां छान, मला आवडेल हे करायला. आणि जेव्हा तिने सांगितलं की पण मला यात काम करायला तुझी स्वतःचीच मुलगी हवी, तेव्हा मग माझं असं झालं अच्छा पण तिला जमेल नाही जमेल ही तुझी जबाबदारी आहे. बट आय एम व्हेरी हॅपी आणि खरंच मला अभिमान वाटतो की तिने खूप छान काम केलेलं आहे. आणि माझं काय थोडंफार बरं काम झालं असेल तर खरं तर तिच्यामुळे झालेलं आहे, कारण तिने ज्या प्रकारे इनॅक्ट केलं ते बघूनच माझं असं व्हायचं की अरे बापरे आता आपली रिस्पॉन्सिबिलिटी वाढलेली आहे. सो ते सगळं झालं त्यामुळे आय एम रिअली हॅपी अँड रिअली प्राऊड ऑफ हर. आणि या सगळ्यामध्ये मला तू निर्माती वगैरे म्हणतेस पण ते एकटीचं खायचं काम नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे, त्याच्यासाठी बरीच चाकं गरजेची असतात आणि ही सगळी चाकं मला इतकी भक्कम आणि सॉलिड मिळाली राईट फ्रॉम माझी आई माझा नवरा जे मगाशी त्यांनी इतकं छान छान माझ्याबद्दल बोलले. आज माझ्यासाठी एकदम खास विशेष दिवस आहे. सो आय एम रिअली थँकफुल की ते माझ्या कायम भक्कमपणे पाठीशी उभे होते आणि त्यानंतर अर्थातच माझी अख्खी टीम आणि जी जी लोकं वाटेत मला भेटत गेली, मग राईट फ्रॉम सचिन गुरव असेल, पंकज आहेत, संजू दादाला मी किती वेळा फोन करून विचारते, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आमचे असोसिएट प्रोड्युसर प्लीज या इकडे, जे उशिरा आलेले आहेत आज. वाट बघून बघून मी थकले. सो कारण की एक कलाकार आणि त्याचबरोबर प्रोड्युसर हे करणार होते आणि अर्थात प्रोड्युसर ही माझ्यासाठी पहिली गोष्ट होती पहिल्यांदा करण्याची, त्यामुळे खूप जबाबदार होती, खूप टेन्शन होतं आणि ते सगळं छानपणे मला नितीनने त्यामध्ये खूप मदत केली आणि लंडनचं सगळं कारभार त्यांनी सांभाळला. आता जवळजवळ ते सगळ्यांनाच माहिती आहेत की लंडनवासीच आहेत, त्यामुळे त्यांच्यामुळे मी कदाचित जेव्हा ॲक्टिंग करत होते किंवा परफॉर्म करत होते तेव्हा थोडंसं टेन्शन माझं कमी होत होतं, ते बिकॉज ऑफ हिम ज्या पद्धतीने त्याने सगळा तो भार स्वीकारला. सो आय एम रिअली थँकफुल माझ्या डिरेक्टर, माझी अख्खी टीम, योगेश फुलफगर जे असोसिएट डिरेक्टर आहेत आणि एक न एक व्यक्ती आमचा प्रतीक ऑडिच, ह्या सगळ्यांचे खूप मनापासून आभार, कारण माझ्या खरंच एकटीने हे काही होण्यासारखं नव्हतं आणि आज जे काही झालेलं आहे आणि जे काही होणार आहे ह्या सगळ्याला कारणीभूत ही मंडळी आहेत आणि मी खरंच या सगळ्यांचे आभार आयुष्यभर मानेन तितके कमीच असणार आहेत. सो थँक्यू व्हेरी मच. आय होप की आता ही जी मेहनत आम्ही घेतलेली आहे, प्रत्येकजण घेत असतंच पण आमच्यासाठी ती स्पेशल आहे, माझ्यासाठी जरा जास्त स्पेशल आहे, बऱ्याच कारणांसाठी स्पेशल, अशासाठी की पहिली निर्मिती, मुलीबरोबरची फिल्म आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे. सो थँक्यू. आणि आणखीन एक महत्त्वाची व्यक्ती ती म्हणजे आमची उमेश कामत, ज्या हक्काने मी त्याला फोन केला की बा या फिल्ममध्ये माझ्याबरोबर काम करशील का, माझी पहिली निर्मिती आहे आणि ऑफकोर्स टायटल रोलसारखं नाही आहे तर तुला चालेल का. सो ज्या आपलेपणाने पहिल्या फटक्यात त्याने मला हो म्हटलं आहे आणि एका प्रोड्युसरचं ड्रीम मी म्हणेन की कायम की प्रत्येकाला असा एक कलाकार मिळावा त्यांच्या प्रोडक्शनमध्ये आणि मला त्याचा खरंच खूप आनंद आहे की उमेश या माझ्या फिल्ममध्ये आला आणि खरंच चार चांद लावले. जेव्हा तो स्क्रीनवर आला आहे त्याने स्क्रीनमध्ये आमच्या या स्टोरीमध्ये एकदम एक फुलकेपणा आणलेला आहे. आणि संजय मोने आणि शुभांगी लाटकर आज आलेल्या नाही आहेत पण संजय दादा थँक्यू, माझ्या करिअरची सुरुवात जेव्हा झाली तेव्हा माझे पहिल्या बाबांचं कामसुद्धा संजय मोनेंनीच केलेलं होतं, त्यामुळे आज माझ्या पहिल्या प्रोडक्शनमध्ये सुद्धा माझ्या बाबांचं काम त्यांनीच केलं आहे. सो आय एम रिअली थँकफुल. त्यांनीसुद्धा अतिशय मनापासून कुठेही काही हेवे दावे किंवा काही एक्सक्युजेस न देता पहिल्या फटक्यात मला काम करायला तयार झाला. सो थँक्यू. आणि खूप थंडीमध्ये मी त्याच्याकडनं काम करून घेतलेलं आहे तिकडे ज्याचा त्याला थोडाफार त्रास झाला असेल, बट थँक्यू सो मच संजय दादा आणि पुन्हा एकदा धन्यवाद तुम्ही आज इथे सगळ्याला त्याकरता. थँक्यू सो मच सोनाली आणि खूप 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 शुभेच्छा. आता पुढचा प्रश्न अर्थातच उमेशला आहे. प्रत्येक याच्यामध्ये ना एक मॅजिक मसाला लागतो ज्याने चित्रपट असा एकदम वाव असं वाटेल आणि तो तू आहेस या सिनेमात असं मला वाटतंय, काय सांगशील याबद्दल?
नाही ते काही मला माहिती नाही, मॅजिक मसाला वगैरे ते माझ्यामध्ये चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी सांगावं. पण मी आज या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो, ट्रेलर तुम्ही पाहिलेला आहे आणि त्याआधी मला असं वाटतं एक सगळ्या माणसांचा ट्रेलर मिळाला, ते म्हणजे कल्पिता मावशी आणि विजय आनंद आणि प्रियांका ज्या पद्धतीने बोलल्यात ना, मला असं वाटतं की तो निरागसपणा, ते तो खरेपणा आणि ते इमोशन हे सगळं हो खरे आहातच तुम्ही, पण मला असं वाटतं ते सगळं ह्या प्रत्येक टीममध्ये होतं आणि म्हणूनच हा सिनेमा कम्प्लीट होऊ शकला आहे अशा पद्धतीने तुमच्या समोर येतो आहे. सो ह्याच सगळ्या इमोशन्स तुम्हाला सिनेमात पाहायला मिळतील, ट्रेलर तुम्ही पाहिलेला आहे. सो मला असं वाटतं ते प्रत्येकाला कुठेतरी टच झालं असेल, सो त्याच आपुलकीने तुम्ही लोकांपर्यंत हा चित्रपट पोचवा आणि त्यांना थिएटरमध्ये आणण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करा. आज मीडिया सगळे समोर आहे आणि या निमित्ताने मी प्रेक्षकांना पण विनंती करेन की त्यांनी प्लीज थिएटरमध्ये येऊन हा सिनेमा पहा, कारण अशा निर्मात्या आम्हाला हवे आहेत. कारण हा सिनेमा चालला तर ती आणखीन नक्कीच म्हणजे तरी करच तू प्रोड्यूस, पण लगेच ताबडतोब ती करेल, कारण अशा खऱ्या आणि खूप माणूस म्हणून चांगले असलेल्या निर्मात्या आपल्याला हवे आहेत, ज्या पॅशनेटली मनापासून एक चांगली निर्मिती करण्यासाठी झटत असतात. सो थँक्यू सोनाली, मला या चित्रपटाचा तू सगळ्यात प्रत्येक वेळेला थँक्यू थँक्यू तू म्हणतेस. सो मी या निमित्ताने आज पहिल्यांदा तुला मनापासून थँक्यू म्हणतो की तुला वाटलं की मी या सिनेमात असावं आणि मी माझ्या परीने प्रयत्न केला आहे. सो प्लीज 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 सगळ्यांनी इमोशनल होऊन मनापासून हा चित्रपट लोकांपर्यंत पोहोचवा, एक छान चित्रपट तुम्हाला पाहायला मिळेल. थँक्यू सो मच. वा किती मनापासून किती छान सगळे इथे ॲक्टर्स सगळे टेक्निशियन्स सगळे बोलतायत या सिनेमाबद्दल, त्यामुळे आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोहोचवूया नक्कीच. संजय दादा, तुमचा अनुभव लंडनच्या थंडीत जसं सोनालीने सांगितलं तसं कसा होता? थोडा थंडीचा त्रास झाला यावेळेला, कारण इतर वेळेला माझं डोकं गरम असतं त्यामुळे थंडी जाणवत, पण यावेळेला माझं डोकं थंड होतं. कारण सोनालीचा सिनेमा होता, पहिल्यांदा जेव्हा ती आयुष्यात उभी राहिली ती कॅमेरासमोर, ती म्हणाली मला जरा तुमची भीती वाटते. आता बहुतेक ती गेली असेल. आणि फारच छान, मला दोन तीनच गोष्टी सांगायची की पहिली गोष्ट म्हणजे तो ट्रेलर बघितल्यानंतर ही मुलगी पहिल्यांदा काम करते असं वाटत नाही, कारण आपल्याकडे बरेच कलाकार असे आहेत की जे 20-25 चित्रपट केले तर सुद्धा पहिल्यांदाच काम करत वाटत, तसं हेच वाटत नाही. दुसरं म्हणजे मराठी सिनेमा किंवा कुठल्याही चित्रपटाचं शूटिंग म्हणजे आरडाओरडा जास्त आणि संवाद कमी असं असतं. तर आमच्याकडे एकदा असं एक प्रसंग चित्रित होतो, इतकी शांतता की मला वाटतं चालूच नाही, म्हणून मी सरळ असा शिरलो. नंतर मला कळलं एवढं शांत दिग्दर्शक मी पहिल्यांदाच बघितला. त्याच्यानंतर मला आभार मानायचे आहेत विजय आनंद यांचे, आज ते आपल्या पत्नीबद्दल जे बोलले ते मी संपूर्ण साठवून ठेवलेलं आहे. पुन्हा जर मला असं बोलायचं वेळ आलं माझ्या पत्नीबद्दल तर नेमकं काय बोलता येईल म्हणजे मी तिचं मन जिंकून घेईन ते मला कळेल. आणि उमेश तर काय, म्हणजे मी जर मुलगी असतं तर मी उमेशशी लग्नच केलं असतं इतका तुम्हाला आवडतो. आणि खूप म्हणजे आता आम्ही जसे सगळे हसतोय तसेच त्या संपूर्ण वातावरणामध्ये आम्ही ते चित्रीकरण केलं. आणि मला स्वतःला पहिल्यांदा त्याचं वाचन झालं ते मी पहिल्यांदा MA त्याला म्हटलं इतके सुंदर संवाद तिने लिहिलेत आणि म्हटलं बदलू नकोस, कोणी आलं सांगून हे मला असं वाटतं तर नको दुसरा सिनेमा कर म्हणून सांग. इतके सुंदर छान संवाद लिहिलेले होते तिने आणि आमच्या दिग्दर्शिका प्रियांका, त्याने तर फारच सुंदर आणि एकंदरीत फार बरं वाटलं. कारण माझ्यासारखा जरा वेगळा स्वभाव आहे माझा, अशा माणसाला 6-7 हजार मैल दूर नेऊन काम करायला लावणं सोपी गोष्ट नाही आहे. परंतु इथलं वातावरण इतकं चांगलं होतं, उमेश होता, सोनाली होती, सनाया होती आणि एकंदरीत ना खूप गंमत आली करताना. कधी कधी आता पैसे सगळ्यांत मिळतात, बरेच वेळेला आपण पैशासाठी काम करतो, म्हणजे मी निदान कबूल तरी करतो. पण इथे मला खरंच असं वाटलं की खूप छान वाटलं मला काम करताना, की असं घरापासून दूर असून आनंदही झाला थोडा, इतकं छान वाटलं मला. हे कमी लोक सांगतात की घरापासून दूर असण्यात काय आनंद असतो, परंतु मला एक सांगावं असं वाटतं की एका वेगळ्या नात्यावरती एका वेगळ्या पार्श्वभूमीवरती, म्हणजे एक स्त्री कुठल्या पार्श्वभूमीवरती ती आहे, नायिका म्हणून तिची मुलगी आहे आणि त्यांचं एकमेकांमधले संबंध, त्याच्यानंतर उमेश आणि यांच्यामधले जे काही संबंध आहेत चित्रपटातले इतके सुंदर आहेत की
मला वाटतं की म्हणजे उमेशने सांगितलं की लोकांना तुम्ही भाग पडा यायला, पण माझ्या मते लोक येतील, आवर्जून येतील. लोकांपर्यंत फक्त पोचायची गरज असते, ते पोचले की लोक जरूर येतात. साधी गोष्ट आहे, हायवेपासून 5 किलोमीटर आत असलेलं दूर एखादं छोटंसं रेस्टॉरंट असतं, तिथे गर्दी होते, कारण चव असते ती, तिथे तुम्हाला ओढून घेऊन जाते. तसा हा विषय नक्की लोकांना ओढून आणेल असं मला वाटतं. मी मनापासून शुभेच्छा देतो. परत मला एवढं काही कधी बोलायला असं मिळेल असं वाटत नाही, त्याबद्दलही मी आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. सोनाली म्हणते की नितीनजींना पण बोलायची विनंती करूया. ते आधी नाही म्हणत होते, कारण संजय दादांबद्दल आपण कसं नंतर कसं बोलायचं असं. नमस्कार. खरं तर हे एवढे सगळे दिग्गज लोक बोलले आहेत, एवढे चांगलं बोलले आहेत, त्याच्यानंतर मला खरं तर बोलता येत नाही. आपण कामाने बोलावं असं मला वाटतं, तर ते आम्ही बोललो आहोत आमच्या कामाने. आणि आय गेस हा सिनेमा जेवढ्या मनापासून आम्ही बनवला आहे तेवढ्याच मनापासून तुमच्यापर्यंत पोचवायचं काम करतो आहे. सो तुम्ही पण तेवढाच आनंद घ्यावा, आणि प्लीज 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 जसं उमेश म्हटलं तसं थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघा. धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपण एक पटकन छोटासा खेळ खेळणार आहोत सगळ्यांबरोबर. हां, खूप काही अवघड नाही, मी काही प्रश्न विचारणार आहे त्याच्यावरती कास्टने उत्तरं द्यावी. आहे ना माईक सगळ्यांकडे, नाही तर शेअर करा थोडासा. तर सेटवरती सगळ्यात जास्त विनम्र असलेली व्यक्ती कोण होती? मी. आधीच सांग. हो हो, आणि एव्हरी वन अग्रीज. हो हो, ओके. हिम्मत आहे का नाही म्हणायची? मला आता मला असं वाटतं की सगळी उत्तरं तिकडेच जाणार आहेत. सगळ्यात वक्तशीर व्यक्ती कोण होती? एकच बस असायची, त्यामुळे सगळेच वक्तशीर होते. बसचा चालक. अच्छा, बस. अच्छा. सगळ्यात मीन म्हणजे अशी प्रश्न पूर्ण झाला आणि उत्तर हे खरं काय ते बाहेर आलंय कळलं माहिले. पण एवढी एकच ओनली मॉम. छोटासा लुक असा उमेश कडे गेलेला होता की कसं. मी वृषभ. ती गेलेली. मी मीन नाही. वा 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 वा. अतिशय जास्त टँट्रम्स कोणाचे असायचे? सनाया. मीनला उत्तर मिळालं. हा हा, एक्झॅक्टली. मग हा रिव्हेंज होता, रिव्हेंज. फंबल्स कोणाचे व्हायचे? नाही, आई नाही, मला नाही वाटत कोणाचे. कोणाचेच नाही. ग्रॅमॅटिकल थोडे, पण फंबल्स नाही असे नव्हते. आम्ही प्रॅक्टिस. सगळ्यात शांत कोण असायचं सेटवर? मी नाही, आय थिंक उमेश. ते तिकडे शांत उभे आहे. उमेश शांतच, म्हणजे शांततेचं मान्य नक्की. सगळ्यात शांत उमेश. ओके. सगळ्यात जास्त ऑर्गनाइज्ड आणि प्रिपेअर्ड की सगळी तयारी करून आलेली अशी कोण व्यक्ती होती? मी नाही. प्रियांका तन्वर. वा, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि एखाद दिवस ठीक आहे, 30 च्या 30 दिवस असं असणं खूप कठीण. जबरदस्त. ऍक्च्युली पुढचा प्रश्न त्यांच्यासाठी आहे, पण हा तुम्हाला विचारणार आहे मी की दिग्दर्शकाचं फेवरेट कोण होतं? क्या बात आहे. तुम्हाला पण असंच वाटलं का? हो हो, म्हणजे खूपच ते हे होतं. वा, क्या बात आहे, जबरदस्त. आम्हाला खूप वेगवेगळी उत्तरं मिळालेली आहेत तुमच्याकडनं, आणि खात्री आहे की जशी तुम्हाला शूट करताना मजा आली होती तशीच प्रत्येक प्रेक्षकाला हा चित्रपट बघताना प्रचंड मजा येणार आहे. तेव्हा आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा चित्रपट पोहोचवूया आणि गर्दी खेचून आणूया. खास करून माय लेकींची गर्दी जर आली बघायला तर ते खूप एन्जॉय करतील याची खात्री आम्ही सगळे तुम्हाला देतोय. यानंतर आपण तुमचं जे खूप हुक स्टेप फेमस होती आहे ना, ती आम्हाला सगळ्यांना बघायची आहे. Thank you.
तर खूप खास आणि जवळच्या दोन व्यक्ती आहेत सोनालीसाठी, कारण हर्षदा खानविलकर च्या दृष्टीने सोनाली इज लाईक अ डॉटर टू हर, आणि ही एक घट्ट मैत्रीण आहे अमृता, पण अमृतासाठी सनाया इज लाईक अ डॉटर टू हर, त्याच्यामुळे आपण त्यांच्याशी थोडक्यात गप्पा मारूया. हर्षदाताई, तुझा जो प्रवास आहे, तुझी आई पण अतिशय खंबीरपणे तुझ्या करिअरमध्ये तुझ्या पाठीशी राहिलेली आहे, तर त्याबद्दल काय सांगशील आणि या सिनेमामध्ये कुठेतरी त्याचं रिफ्लेक्शन तुला वाटतंय का ट्रेलर बघून? मला वाटतं आत्ता एक तर सगळ्यात आधी सगळ्यांना नमस्कार, तुम्ही सगळे इथे आलेले आहात. सगळ्यात आधी मी विसरंतीच्या आधी तुम्हाला रिक्वेस्ट करते की सगळ्यांनी खूप सारा आशीर्वाद माझ्या लेकीला द्या, की तिचं हे जे पाऊल आहे ते उत्तरोत्तर पुढे 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 पडत राहील. इट्स अ व्हेरी म्हणजे माझी आई माझ्या पाठीशी उभी राहिली हे प्रत्येक जण राहतंच, पण मला वाटतं ते झालं बायोलॉजिकल नातं. काही नाती अशी असतात जी आपल्याला माहिती नसतात. सोना आणि माझं नातं म्हणजे स्ट्रेच मार्कचा त्रास न देता 9 महिने उदरात सांभाळण्याचे कष्ट नाही आणि एक कमाल अशी मुलगी जन्माला येते ती म्हणजे सोना. सो आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू अँड आय विश यू ऑल द सक्सेस. आणि नाक तर माझी कमाल आहेच, जावई तर त्याहीपेक्षा कमाल आहे. हे असं बोलवायला नाही पाहिजे म्हणून. एनिवे आय थिंक मी सिनेमा बघितलेला आहे आणि थँक्स टू प्रियांका जी स्वतः इतकी एक इमोशनल व्यक्ती आहे, त्यामुळेच हा सिनेमा आपण म्हणतो ना स्ट्रेट फ्रॉम द हार्ट फॉर द पीपल विथ बिग हार्ट्स. सो आय एम शुअर हा लोकांपर्यंत पोचणारच आहे आणि जे बघणार त्यांना तो आवडणारच आहे. आणि माझ्या लेकीची खूप मेहनत आहे. माझी नात तर एक नॅचरल ॲक्टर आहे. आम्हाला आता आमच्या ॲक्टिंग स्किल्स ब्रशअप करावे लागतील इतपत वेळ तिने आणलेली आहे, पण मला वाटतं ते तिच्या बाबाकडून पण येतं. सो विजय, वी आर व्हेरी प्राऊड ऑफ यू अँड थँक यू फॉर सपोर्टिंग सोनाली ऑल द वे. आणि सोनाच्या आईबद्दल मी काय सांगू, त्या इतक्या खंबीर आहेत की खरं तर त्याच आहेत म्हणून सोना आज इतकी ताठपणे इथे उभी आहे. सो खरं कौतुक त्यांचंच आहे अँड आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू अँड आय विश यू ऑल द सक्सेस डार्लिंग अँड यू हॅव ऑलवेज मेड मी प्राऊड अँड आय विश यू सुपर सक्सेस. थँक्यू सो मच हर्षदाताई. आणि खरोखरच असाच सुंदर प्रवास तुझा नक्की सुरू राहील. आता अमृताला असा प्रश्न आहे की एकतर आता हा आधी तुझ्याबद्दलचा प्रश्न आहे की तुझी आई तुझ्याबरोबर नेहमी असते, ती तुझ्या खंबीरपणे पाठीशी असते आणि हां आत्ता पण इथे आहे. तर सतत एकत्र असताना काम करताना तुमचं नातं कसं आहे? मला असं वाटतं की एक पॉईंट होता जिकडे मी तिची मुलगी आणि ती माझी आई होतो आणि आता आम्ही मैत्रिणी झालोत आणि आता स्टेज अशी आहे की ती माझी मुलगी आणि मी तिची आई झाली आहे. आणि मला असं वाटतं इथे उपस्थित प्रत्येक मुलगी जी आहे या गोष्टीची हमी देऊ शकेल, कारण मला कळलंच नाही ह्या इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर कधी माझी आई माझी प्रोटेक्टर झाली, मला समजून घेणारी झाली, माझी मैत्रीण झाली. आणि म्हणून मला तुम्ही पाहाल तर मला खूप मैत्रिणी नाही आहेत, एक हीच आहे, बस संपला विषय, इकडे फुलस्टॉप येतो माहिती आहे का. तर मला असं वाटतं या जो ज्या दोन स्त्रिया आहेत माझ्या आयुष्यातल्या, मग सोना आहे माझी मम्मा आहे, बापरे म्हणजे माझ्यामधलं जे मॅस्क्युलिन एनर्जी आहे ती सगळी त्या दोघी कम्प्लीट बॅलन्स आउट करतात. म्हणून त्या दोघी अत्यंत शांत असतात. माझी आणि मम्मीची प्रचंड भांडणंही होतात, पण ठीक आहे आता काय करायचं, ती मला सोडून कुठे जाऊ शकत नाही आणि मी तर सोडणारच नाही असं मी तिला सांगितलं आहे. म्हणजे एवढं की तिने दुसरी मुलगी जी आहे तिची तिला असं वाटतं की ती दत्तक घेतलेली आहे. सो मी तिला कम्प्लीट काबीज केलं आहे. आणि माझ्या आयुष्यात जर का जसं हर्षदाताई पण म्हणाली की यु नो विदाऊट स्ट्रेच मार्क्स आणि विदाऊट 9 महिन्याचं पेन तिला सोना अशी मुलगी झाली. आणि मला कळलंच नाही की कधी मला सनयाच्या रूपात माझं पहिलं मूल मिळालं, यु नो. आणि आय एम एक्स्ट्रीमली प्रोटेक्टिव्ह अबाउट हर. तिच्या आणि माझे एक साधारण लेट नाईट कॉल्स वगैरे चालतात ज्याच्याबद्दल विजय आणि सोनालीला काहीच माहीत नव्हतं इतकी वर्ष, आणि आज त्यांना माहीत झालं. आणि आपण सगळेच काम करतो, पण मला असं वाटतं की जेव्हा
आपल्या लोकांचा असा चित्रपट किंवा आपल्या जवळच्या लोकांचा, मैत्रिणींचा, आपल्या मुलीचा असं आपण काहीतरी चित्रपट बघतो ना तेव्हा असं असं वाटतं की बापरे हे काय होत आहे आपल्याबरोबर, आणि एक कम्प्लीट नवीन फिलिंग असते. सो माझ्या आणि माझ्या आईचं, कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन, नातं चांगलंच आहे, पण मला असं वाटतं ह्या दोन स्त्रिया माझ्या आयुष्यात आहेत म्हणून मी माझ्या मम्मीला जास्त चांगलं समजू शकते. यु नो कुठे आहेत? हां, ती आता जवळपास आता इकडून निघून जाईल. सो पण या आय थिंक ह्या तीन स्त्रियांनी मला आणि माझ्या ऑफकोर्स बहिणींनी आणि माझी आता नीस जी आहे नुरवी, ह्या सगळ्या स्त्रियांना मी बघते ना बापरे, आय वुडंट गिव्ह देम फॉर एनिथिंग ऑर एनीबडी, आय फील, यु नो, हे माझं विश्व आहे. खूपच मस्त. एकदा जोरदार टाळ्या या सगळ्यांसाठी, यांच्या मैत्रीसाठी. आणि मला असं वाटतं की आई पण हे खूप अत्यंत जबाबदारीची गोष्ट असते आणि त्याचबरोबर खूप अवघड असा जॉब आहे तो, अवघड अशी भूमिका आहे ती. त्यामुळे तिच्याबरोबरीने असंख्य लोक असलेच पाहिजेत तुम्हाला कुठेतरी मदत करायला, तेव्हा त्याला पूर्णत्व येतं त्या नात्यांना. आणि हीच कुठेतरी कहाणी आपण या चित्रपटातनं बघणार आहोत. तेव्हा पुन्हा एकदा शेवटचं सांगते की भरभरून लोकांपर्यंत हा चित्रपट पोहोचवूया. सगळ्या कास्ट आणि क्रूला आता मी इथे बोलवते आणि आपण फोटोजसाठी ये प्लीज इथे यावं.